अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील नागरिकांना आपल्या राज्यात परतण्यासाठी वाहन सेवा उपलब्ध नसल्याने असे बरेच असे नागरिक पायदळ आपल्या गावी परत जाताना दिसत आहेत। अशाच अजिंठा घाटातून पायी आपल्या गावी जाणाऱ्या 12 मजुरांना सावद्याकडे जाणाऱ्या आयशरच्या ड्रायव्हरने मदत म्हणून सावद्यापर्यंत सोडतो म्हणून आयशरमध्ये बसवले असता आयशरचे स्टेअरिंग जाम झाल्याने हा आयशर ट्रक गारखेडाजवळील पुलावरून खाली उलटला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून त्यातील मजूर जखमी झाले आहेत। या जखमींवर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येऊन PI प्रताप इंगळे, तहसीलदार अरुण शेवाळे, बस डेपोचे आगार प्रमुख धनराळे यांनी या 12 मजुरांना मोफत बस उपलब्ध करून देत त्यांच्या गावी रवाना केले आहे। से पैदल घर जाने के लिए आ रहे थे, छत्तीसगढ़ जाने के लिए। फिर चलते चलते हम लोग सांगोला से 10 किलोमीटर पीछे आ गए थे पैदल चल के। उसके बाद एक ट्रक आया, उसको हाथ पांव जोड़ के उसको हेल्प मांगा तो चढ़ाया बेचारा और चढ़ा के लाया, तो आते आते ये सब हो गया। फिर भी हम लोग छत्तीसगढ़ का जितना है वो सब कुछ अच्छा है, सभी लोग अच्छा है। ड्राइवर उरावर को नहीं देखा है, लेकिन हमारा जितना सवारी था वो सभी लोग अच्छा है। विजय राहुल जा रहे हैं। कितने लोग थे? 4 लोग। 4 लोग। इसको क्या किधर किधर लगाए? बस यही लगा दी ऐसा। संध्याकाळी अंदाजे 5 वाजता गारखेड शिवारामध्ये एक आयशर गाडी पलटी झाल्याची बाबत माहिती मिळाली। त्या ठिकाणचे जे गार्ड लावले होते, चेकपोस्ट लावला आहे, चेकपोस्टच्या कर्मचारी तिथल्या पोलीस पाटील यांनी मला माहिती दिली की त्या ठिकाणी एक आयशर गाडी पलटी झाली असून त्यामध्ये काही परराज्यात जाणारे मजूर जखमी झालेले आहेत। अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक लोकांना त्यांच्या मदतीला पाठवले व मी आपल्या रुग्णालयाचे अधीक्षक श्री सोनवणे साहेब, तसेच आपल्या तालुक्याचे तहसीलदार श्री शेवाळे साहेब यांना याबाबतची माहिती दिली आणि डेपो मॅनेजर यांनासुद्धा माहिती देऊन त्या पेशंटला ताबडतोब इथे गामनेरला उपचारासाठी हलवण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार सर्व पेशंट या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा उपचार डॉक्टर सोनवणे साहेब आणि त्यांच्या टीमने केलेला आहे।
मी आणि तहसीलदार साहेब आम्ही ताबडतोब हॉस्पिटलला आलो आणि एसटी महामंडळाचे जे अधिकारी आहे कर्मचारी त्यांनी सुद्धा ताबडतोब त्यांची बस या ठिकाणी हॉस्पिटलला पाठवलेली आहे आणि सेवाभावी संस्थाचे जे काही इतर लोक नागरिक आहेत त्यांनी पाणी चहा जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि या ठिकाणी उपचार करून आता ते सर्व मजूर त्यांच्या राज्यात महामंडळाच्या बसने रवाना होत आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.